सध्या भीमा नदीमध्ये उजनी धरणातून पाणी सोडले असल्यामुळे नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. शेतातील पिके होरपळून चालली आहेत. भीमा नदीचे पाणी औंज बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी अजून 10 दिवस लागत आहेत. या 10 दिवसांमध्ये उरली सुरलेली पिकेसुद्धा जळून जातील. त्यामुळे तात्काळ भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा युवासेना युवतीने अकलूज महावितरण कंपनीमध्ये जनावरे आणून बांधण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंगळे यांनी दिला आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाने आणि युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंगळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सोनू पराडे पाटील, युवासेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंके यांच्या उपस्थितीत अकलूज महावितरण कंपनीचे अधिकारी अण्णासाहेब काळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी चंदू पराडे, गणेश भिताडे, लावा पराडे, ओम पराडे, अक्षय पराडे, विकास भोई, अप्पा भोई, ओम पराडे, तुषार राऊत, निखिल देशमुख, अर्जुन लोखंडे, अक्षय नाईक नवरे, अविराज पराडे, माऊली पराडे, अविनाश पराडे इत्यादी शेतकरी, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.